नमस्कार मित्रांनो, आता आपण एकक आणि दशक यांचा अभ्यास करूया। मित्रांनो, आपल्याकडे काही संख्या आहेत, त्या आपण एकक आणि दशक या स्वरूपात मांडूया, नंतर त्यांची बेरीज करूया। समजा 10 ही संख्या घेतली तर 10 मध्ये एकक आणि दशक काय आहेत ते लिहा। एकक आणि दशक यांची बेरीज करा आणि सांगा की तुम्हाला कोणती संख्या मिळाली। पुढील संख्या आहे 13, यामध्ये किती एकक आहेत आणि किती दशक आहेत तुम्हाला हे शोधायचं आहे। पुढील संख्या 20 आहे, 20 या संख्येविषयी एकक आणि दशक स्वरूपात तुम्ही काय सांगू शकता। पुढील संख्या आहे 26 आणि त्या पुढील संख्या आहे 32, यामध्ये एकक आणि दशक काय आहेत आणि त्यांची बेरीज काय येईल ते लिहा। याच प्रकारे 44 आणि 57 ह्या संख्यांविषयी सांगा। 57 मध्ये एकक आणि दशक काय आहे त्याची बेरीज करा। याच प्रकारे 69 आणि 75 ह्या संख्यांविषयी सांगा। 75 मध्ये एकक काय आहे आणि दशक काय आहे त्यांची बेरीज करा। 77 मध्ये एकक आणि दशक काय आहे त्यांची बेरीज करा आणि लिहून काढा। आणि मित्रांनो, 82 मध्ये किती एकक आहेत आणि किती दशक आहेत दोघांची बेरीज करा आणि उत्तर लिहा।